वरळीत नेहरू सेंटर परिसरात अज्ञातांनी गाडी जाळली आहे. पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांच्या आज होऊ घातलेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध असताना ही गाडी जळली की जाळली असा प्रश्न आता उपस्थित होतोय. शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची शक्यता आहे म्हणून त्यांनी उघडून बघितल्यानंतर बोनटच्या आत बॅटरी पूर्णप्रमाणे जळलेला आहे आणि सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल सर्किट जळले आहे आणि या ठिकाणावर मला कोणत्या प्रकारचा संशयास्पदाच्या काही मिस्चिफ दिसले नाही. तर या दृष्टीने आम्ही आता शॉर्ट सर्किटमुळे गाडी जळाली आहे म्हणून आता फिक्स करत आहे आणि आम्ही तपास पण करत आहे इथे कोणत्या प्रकारच्या कुणाच्या मिस्चिफ आहे का नाही. आणि या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी. वरळी येथील नेहरू सेंटरच्या बाहेर काही अज्ञात इसमांनी ही मारुती कार जाळलेली आहे. एकूणच पोलिसांचा दावा आहे की ही शॉर्ट सर्किटमुळे गाडी जळालेली आहे. पण एकूण परिस्थिती काही वेगळी आहे. वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसुरी यांचा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. ORSचे सुधींद्र कुलकर्णी, पेगविन पब्लिकेशन आणि अन्य काही एनजीओजनी या कार्यक्रमाचं आयोजन केले आहे, ज्यामध्ये एकूणच भारत पाक संबंधांवरही चर्चा होणार आहे. आयोजकांना शिवसेनेने एक निवेदन दिलेले आहे, हा कार्यक्रम करण्यात येऊ नये अशी विनंती या निवेदनाच्या माध्यमातून केलेली आहे. अन्यथा हा कार्यक्रम उधळून लावण्याचाही इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही मातोश्रीवर भेट घेतलेली आहे आणि या कार्यक्रमाला असलेला आपला विरोध मागे घ्यावा अशीही विनंती केलेली आहे. शिवसेनेकडून अद्याप भूमिका निश्चित झाली नसली तरी नेमकं हे गाडी जळण्यामागचं कारण काय आहे, जो दावा काही संघटनांकडून किंवा पक्षांकडून केला जातो आहे, देशभक्तांकडून हे कृत्य झालं असावं अशी एकूण माहिती काही पक्षांकडून सामोर येते आहे. मात्र नेमका कोणी हा प्रकार केलेला आहे ते अद्याप उघड झालेलं नाहीये. अज्ञात इसमांकडून केलं जाते अशीही जरी शक्यता असली तरी यामागे शिवसेनेचा काही हात आहे का, आयोजकांना या आंदोलनाच्या माध्यमातून काही इशारा देण्यात आला आहे का अशी एकूण शक्यता आहे. आता परिस्थिती तणावग्रस्त बनलेली आहे. आपण बघू शकाल की सोमवारी सायंकाळी 5 वाजता सुधींद्र कुलकर्णी आणि पेंग्विन प्रकाशनच्या एकूण पुस्तकाच्या या प्रकाशनाचा कार्यक्रम होतो आहे आणि त्याचे पडसाद आता मुंबई आणि महाराष्ट्रात उमटायला लागले आहेत की काय अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.